हीरक महोत्सवी राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने अंधायुग हे नाटक सादर केलं. प्रभावी सादरीकरणामुळे दिग्दर्शक आणि कलाकारांनी रसिकांची वाहवा मिळवली. मूळ हिंदी असणाऱ्या नाटकाचा शशिकांत कुलकर्णी यांनी मराठी अनुवाद केलाय. कथेला मिळालेला ताल सुरांच्या साथीनं डोळ्यांबरोबरच कानांचे आणि विचारांचंही पारण फेडलं. 1954 साली धर्मवीर भारतींनी हे नाटक लिहिलं आणि आजपर्यंत त्याचे असंख्य प्रयोग वेगवेगळ्या भाषांमधून झालेत. शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागानं महाभारतकालीन पात्र रंगमंचावर सादर करत नाटकाचा आशय रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. नुकताच आम्ही आत्ता अंधायु या धर्मवीर भारती लिखित आणि मूळ हिंदी नाटक धर्मवीर भारतीने लिहिलं आहे आणि त्याचा अनुवाद शशिकांत कुलकर्णी यांनी केला आहे आणि मी ज्ञानेश मुळे त्याचं दिग्दर्शन केलं आहे. आता तो प्रयोग संपन्न झाला आणि आमच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागातल्या नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आणि संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग सादर केला. मुळात ही सगळी मुलं ग्रामीण भागातून वगैरे आलेली आहेत, पण अतिशय कष्ट केले. गेली 5-6 महिने त्यांनी कष्ट करून हा प्रयोग अतिशय उत्तमरित्या सादर केलेला आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी एक दिग्दर्शक म्हणून मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. अंधायुग राज्यनाट्य स्पर्धेत यश मिळवेल असा विश्वास सहभागी कलाकारांनी व्यक्त केला. नाटक हे महाभारताच्या 18व्या दिवसानंतरचं नाटक आहे. 2-3 दिवसाच्या कालावधीतलं नाटक आहे आणि त्यासाठी सगळ्याच कलाकारांनी चांगले कष्ट घेतलेत आणि प्राथमिक फेरीत आम्ही ते करून दाखवलं आहे. अंतिम फेरीत आम्ही चांगला प्रयत्न केला, त्याचं फळ ज्या कलाकारांना सगळ्यांना मिळो हीच प्रार्थना. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता, तरी गांधारी हे माझं मला पात्र मिळालं होतं. ते खूप छान होतं. मला थोडं ते समजण्यासाठी खूप वेळ लागला. खूप अवघड आहे ते, तरी पण ते मी खूप करण्याचा प्रयत्न केला. उत्कृष्ट संगीत साथ, प्रभावी प्रकाश योजना आणि नेपथ्यामुळे नाटकाच्या सादरीकरणाची उंची वाढली.